जी डी मीन्स ग्रुप डिस्कशन याच्या अगोदर आपण रायटिंग स्किलचे दोन पार्ट्स बघितलं दोन इम्पॉर्टंट टॉपिक्स कव्हर केलं जे की एक्झामला येत होते कोणते कोणते सर्वात अगोदर आपण बघितलं ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मॅसेज ज्याच्या एक्झामला येणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स त्यानंतर आपण बघितलं एसओपी स्टेटमेंट ऑफ पर्पज आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे बारावी इंग्लिशमध्ये येणारे महत्वाचे जी वरील क्वेश्चन्स ग्रुप डिस्कशन ज्याच्यामध्ये कंटेंटला तुम्हाला असणार आहे दोन मार्क सिक्वन्स ऑब्लिक फ्लो ऑफ आयडियाजला असणार आहे तुम्हाला नियर अबाउट एक मार्क राईट अँड अप्रोप्रिएटनेस लँग्वेज युजेसला असणार आहे तुम्हाला एक overall, मार्क असं ओव्हरऑल ऑल चार मार्कसाठी असणार आहे सो so, सर्वात पहिला जी डीवरील क्वेश्चन जे की मोस्ट ऑफ टाइम विचारला जातो किंवा विचारला जाण्याचे चान्सेस आहेत त्यातलं पहिला क्वेश्चन आहे इमॅजिन दॅट यू हॅव रिसेंटली डिस्कस विथ युअर बेस्ट फ्रेंड ऑन बेनिफिट्स ऑफ ट्रॅव्हलिंग राईट द सेम डिस्कशन इन द फॉर्म ऑफ डायलॉग्स दॅट यू हॅव बिन एक्सपिरियन्स राईट सुटेबल डायलॉग्स फॉर इच पार्टिसिपेंट गिविंग ही ऑब्लिक हर ओपिनियन ऑन द गिवन टॉपिक म्हणजे तुमच्या मित्र ग्रुप ग्रुपमध्ये प्रवासाचे फायदे बेनिफिट्स ऑफ ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हल करण्याचे फायदे तुम्हाला सांगण्यात आले होते म्हणजे चर्चा झाली आणि त्याच्यावर कोणत्या तुमच्या मित्रानं ग्रुप डिस्कशनमध्ये मत मांडलं तुम्ही काय मत मांडला ओव्हरऑल तुमच्यामध्ये काय काय चर्चा झाली प्रत्येकाच्या नावानुसार तुम्हाला ते ग्रुप डिस्कशनचं ओव्हरऑल तिथं बेनिफिट्स लिहायचे आहेत जे पण तुमच्यामध्ये संभाषण झालेलं आहे ते जे की विचारण्यात येते बेनिफिट्स ऑफ ट्रॅव्हलिंग विचारण्यात येते बेनिफिट्स ऑफ एक्सरसाइज विचारण्यात येते बेनिफिट्स ऑफ वॉकिंग किंवा बेनिफिट्स ऑफ स्टडिंग सुद्धा विचारण्यात येते त्याच्यानंतर नेक्स्ट जो तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो तो म्हणजे इमॅजिन दॅट यू हॅव बिन रिसेंटली डिस्कस विथ युअर फ्रेंड्स ऑन मोबाईल ऍडिक्शन तुम्ही तुमच्या मित्रासोबत जस्ट करंट सिच्युएशन मध्ये चर्चा झाली मोबाईल ऍडिक्शनशी रिलेटेड की मोबाईलचं जे व्यसन आहे खूप सारे विद्यार्थी असू दे कोणत्याही जनरेशनच्या असू दे आजकाल मोबाईलचं ऍडिक्शन सगळ्यांना आहे का कारण मोबाईलचं ऍडिक्शन माणसाला त्याला असलेल्या टेन्शन पासून एका सेकंदाच्या आत बसल्या ठिकाणी ते टेंशन विसरण्यास मदत करते त्याच्यामुळे मोबाईलचं अडिक्शन सगळ्याला लागलेलं आहे ओके राईट द सेम डिस्कशन इन द फॉर्म ऑफ डायलॉग्स दॅट यू हॅव बिन एक्सपिरियन्स राईट सुटेबल डायलॉग्स फॉर ईच पार्टिसिपंट गिवन हिज ऑब्लिक हर ओपिनियन आता हे प्रत्येकाचं नाव प्रत्येकजण त्याच्यामध्ये त्याचं मत काय मांडलं हे तर ऑब्व्हियसली येणारच आहे बट तुम्हाला फोकस करायचं आहे की टॉपिक गिवन टॉपिक कोणता आहे ह्याच्या अगोदर कोणतं टॉपिक देण्यात आलं होतं तुम्हाला बेनिफिट ऑफ ट्रॅव्हलिंग आता कोणतं सांगण्यात आलेलं आहे की मोबाईल ऍडिक्शन मी वारंवार वार विद्यार्थ्यांना सांगत असतो की बाबा मी फक्त तुम्हाला टॉपिक सजेस्ट करायलो हेच येईल का गॅरंटीड कमी बट हे पाच जे मी तुम्हाला इथं सांगायलो हे लिहिल्यामुळं कुठं ना कुठं गॅरंटीड एक्झाम मध्ये जे येणार आहे ते तुम्हाला लिहिण्यामध्ये सोपं जाईल मदत करेल त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे इमॅजिन दॅट यू हॅव रिसेंटली डिस्कस विथ युअर फ्रेंड प्रत्येक टॉपिक तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत डिस्कस करत आहात नीट लक्ष द्या आणि इथं तुम्हाला गुड हँड रायटिंग चांगल्या हस्ताक्षर राईट द सेम डिस्कशन इन द फॉर्म ऑफ डायलॉग आता तुमच्या मित्रांमध्ये संभाषण झालं की हँड चे ॲडव्हान्टेजेस चांगले हस्ताक्षर असलं तर कोणी म्हणतंय की माझा भावाचं अक्षर चांगलं होतं तर त्याला मध्ये पंच्याण्णव पेक्षा जास्त मार्क्स आले माझी बहीण हुशार होती बट अक्षर चांगलं नसल्यामुळे मे तिचे मार्क्स कटला असं तर सांगत असतं कोणी कोणी म्हणत असते की माझं इंग्लिशचं अक्षर खराब आहे पण माझं मराठीतून अक्षर मदर मध्ये अक्षर चांगलं येत असे प्रत्येक जणांचं वेगवेगळं ओपिनियन असत ते तुम्हाला ग्रुप डिस्कशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की ग्रुप डिस्कशन झालेला आहे फ्लड सिच्युएशन पूर परिस्थिती अँड मिटी गेटिंग द नॅचरल डिझास्टर जे नैसर्गिक आपत्ती वगैरे येते त्या आपत्तीचं व्यवस्थापन कसं करायचं किंवा आपत्तीचं पूर्व नियोजन कसं करायचं याच्याशी रिलेटेड तुमच्या मित्रांमध्ये चर्चा झालेली आहे अनेक वेळेस चर्चा होते की दोन हजार चार साली सुनामी आली होती त्यानंतर जपानमध्ये दोन हजार अकरा साली महापूर आला होता केदारनाथ मध्ये दोन हजार तेरा साली महापूर आला होता तर काय काय झालं अशा अनेक वेळा जे चर्चे होते त्या चर्चेचं रूपांतर तुम्हाला तिथं जी डी मध्ये लिहायचं आहे किंवा एक्झाम मध्ये पण मोस्ट ऑफ टाइम याच्यावर विचारण्यात येत असतात त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की तुमच्या मित्रांमध्ये ग्रुप डिस्कशन झालेला आहे की प्रॉपर जे पेपरचे पुस्तक असतात ते चांगले आहेत का ई बुक्स चांगले आहेत आता खूप सारे जण काय म्हणतात की ई बुक्स चांगले आहेत का कारण पेपर बुक्स असले असते तर मग पेपरसाठी झाडाची करणी होते वृक्षाचे तोड होते ज्याच्यामुळे प्रदूषण हो वगैरे होत असते बट ते जर ई बुक्स वगैरे असेल तर मग झाड तोड होत नाही पेपर वगैरे वाचले जाते किंवा वृक्ष वाचल्या जातात बट ई बुक्स मुळे डोळ्यावर त्रास पडत असतो मोबाईल तुमच्या समोर किंवा स्क्रीन तुमच्या पुढे असते जेणेकरून डोळे तुमचे खराब होत असतात ईबुक्सचा गैरफायदा हेही असतो की पी डी एफ बघता बघता अनेक वेळावर नोटिफिकेशन येते आणि मग कधी मुलगा वरून किंवा वरून कधी वर जातो कळत सुद्धा नाही असे जे ऍडव्हानेजेस डिसएडव्हटेजेस असतात जे की एका ग्रुप डिस्कशन मध्ये होत असतात किंवा वादविवाद स्पर्धा मध्ये सुद्धा तुम्ही म्हणू शकता तशा प्रकारचे जे संभाषण झालेलं आहे ते तुम्हाला तिथं ग्रुप मध्ये लिहून टाकायचं आहे हे काही एवढे क्वेश्चन्स आहेत ग्रुप डिस्कशनशी रिलेटेड हे व्यवस्थित कव्हर करून घ्या हे पाच झाल्यानंतर इतर तर तुम्ही कोणतेही सॉल्व करा ओके अगोदर हे पाच करून घ्या नेक्स्ट मी तुम्हाला सांगेन की आतापर्यंत आपण तीन टॉपिक डिस्कस केला याच्या नंतरचे जे टॉपिक आहेत ते आपण अपकमिंग व्हिडिओ मध्ये डिस्कस करूयात ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत ईमेल की ईमेल रायटिंग मध्ये कोणते कोणते इम्पॉर्टंट असू शकतात Uh, कसं प्रॅक्टिस करायचं काय नाही ते प्लस जी डीचे नोट्स तुम्हाला पाहिजे असतील ग्रुप डिस्कशनशी रिलेटेड नोट्स किंवा प्रॅक्टिस पेपर इंग्लिशचे पाहिजे असतील विथ आन्सर्स तर डिस्क्रिप्शन मध्ये एकवीस रुपयाचा नोट्स एक्सपर्ट ची कोर्सची लिंक दिलेली आहे प्लस uh, कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे जेणेकरून डीएड अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून तुम्ही तिथून तो कोर्स परचेस करू शकता राईट अधिक माहितीसाठी प्ले स्टोअर वरून डीएड अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा किंवा बुल बॅच जॉईन करा त्याच्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला वर्षभर शिकवणार येतात आजच्या क्लाससाठी एवढंच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पहा तर तुमचा आवडतं युट्यूब चॅनेल डीएटू अकॅडमी टडाबा बाय टेक केअर अँड स्टे कनेक्टेड भेटूयात नेक्स्ट क्लास मध्ये